राहुल, उत्तर प्रदेश तर चित्र जवळपास स्पष्ट आहे, पण याच्यामध्ये आपल्याला जरा अखिलेश बद्दल बोलावं लागेल. अखिलेश असेल, केजरीवाल असेल, आपण आता जरा निकालाच्या पलीकडे जायला जावं लागेल. आपल्याला युपी असो किंवा नसो, भाजपच्या विरोधात एक आघाडी फॉर्म होते, 100% होते. म्हणजे हे जेव्हा आघाडी बीजेपीच्या विरोधात फॉर्म होणं सुरू झालं किंवा त्या विषयातलं असं वाटत होतं एका क्षणाला की कदाचित सोनिया गांधी लीड घेतील आणि काँग्रेसकडे या सगळ्या आघाडीचंही असेल. पण तुम्ही जर बघितलं महाराष्ट्रातून शरद पवार, तिकडे तृणमूल ममता बॅनर्जी, इकडे अखिलेश, काही प्रमाणात तुम्हाला इतर सुद्धा काही राज्यांमधून, छोट्या छोट्या राज्यांमधून सुद्धा खूप छोटे पक्ष तिथून यायला लागले. एकंदरीत गेल्या 4-5 वर्षातला जर प्रसन्न आपण ट्रेंड बघितला तर असं लक्षात येतं की बीजेपीकडून जी काही अपेक्षा होती, मोदी हा हे जे बॅनर ज्या पद्धतीने बीजेपीने पुढे आणलं, ज्या पद्धतीने एकदम काही अत्यंत महत्त्वाचे नोटबंदीपासून ते GST पासून जे अत्यंत देशाच्या राजकारणाला, देशांच्या एकंदरीत सगळी घडी विस्कटवणारे काही निर्णय झाले, ज्यातून लोकांना असं अपेक्षित होतं की याच्यातून खूप काही वेगळं बीजेपीकडून मिळेल, मोदी या देशाचं खूप जबरदस्त पद्धतीने ट्रान्सफॉर्मेशन करतील आणि खूप वेगळं म्हणजे वेगळं सत्ता केंद्र, काय विश्वगुरु हा जो आपला सगळ्यांचा विशेषतः बीजेपीच्या सगळ्या लोकांचा जो काही विश्वगुरु हा सगळ्यात आवडता शब्द आहे, तो ते विश्वगुरु होण्याच्या दिशेने भारताची वाटचाल असेल अशा स्वरूपाचं एकंदरीत चित्र तयार करण्यात आलं होतं विशेषतः बीजेपीच्या कडून. पण लोक मात्र त्याच्याशी आता कन्व्हिन्स नाहीत. त्यांचा 15,000 जुमल्याचा मुद्दा असू द्या, 15 लाखांचा किंवा इतर कुठलेही मुद्दे असू द्या, त्या सगळ्या मुद्द्यांवर लोक कन्व्हिन्स नाहीत. ज्या मुद्द्यांवर नोटबंदीसारखा निर्णय घेण्यात आला त्या मुद्द्यांवर सुद्धा आता लोक, तुम्ही व्हॉट्सअप आणि ट्विटरवर जा, तिकडे तुम्हाला लोक त्या पद्धतीची मीम चालवताना आणि त्या विषयावर चर्चा करताना दिसतात. एकंदरीत बीजेपी ला पर्याय शोधण्याचा मतदार प्रयत्न करत होता, चाचपडण्याचा प्रयत्न करत होता, तो पर्याय मात्र काँग्रेसला तितका भक्कमपणे उभा करता आला नाही. मी खणकरांकडे जातो, मी भाजपच्या खणकरांकडे जातो. खणकरजी, आमचा हा मुद्दा चाललेला आहे. आता प्रश्न विजय पराजयाचा नाही, जवळपास चित्र स्पष्ट आहे. उत्तराखंडमध्ये तुम्ही परत येत आहे, भाजप उत्तर प्रदेशमध्ये परत येत आहे, गोव्याची आघाडी तुम्हाला सत्तेत आणण्याच्या दृष्टीने दिसते, पण तुमच्या या सगळ्या यशाला एक ओरखडा, दोन ओरखडे असणार आहेत. अखिलेश यादवने सपाला 100 पार करून देणं आणि पंजाबमध्ये केजरीवालांची पार्टी, आम आदमी पार्टी सत्तेत येणं, याकडे तुम्ही कसं बघताय? मी एकदम सकारात्मक दृष्टीने पाहतोय. जी चर्चा मोदी कसे फेल्युअर ठरले त्याच्यावर चालू आहे, तर मी सकारात्मक पाहतो की पंजाबमध्ये तिथल्या जनतेला जर का एखादा नवीन पर्याय हवा असेल तर त्यांनी यावेळेला आपला निवडलं. गेली अनेक वर्ष पंजाबमध्ये आम्ही अकाली दलासोबत होतो, अकाली दलाने अचानक त्यांचे राजकीय मुद्दे असतील त्यांनी आमची साथ सोडली आणि आत्ताच्या सर्व्हेनुसार भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी 10 जागा जिंकेल असा आमचा प्राथमिक अंदाज आहे. म्हणजे ज्या वेळेला काँग्रेसला एवढं मोठं अपयश मिळत असताना आम्ही 10 जागांवरती पंजाबमध्ये जर का विजय मिळवत असू